उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची मुंबईत एका खासगी सोहळ्यात भेट झाली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या मुलाच्या लग्नात या दोन नेत्यांची भेट झाली. वरळीत मेफेअर इथे हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी भुजबळ ठाकरे यांच्यात बराच वेळ चर्चा रंगली. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, आपण पाहतोय छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका खासगी सोहळ्यात ही चर्चा रंगली. काय नेमकं या चर्चेमध्ये झालं असावं, काय नेमकी खलबतं झाली असावी, किंवा काय नेमकी विचारपूस या नेत्यांनी एकमेकांची केली असावी? भूषण, जे छायाचित्र आहेत तेच अत्यंत बोलकं आहे. आणि हा योग जुळून आला होता पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांचे चिरंजीव यांच्या लग्न सोहळ्याच्या रिसेप्शन मध्ये. दोन दिवसापूर्वी हा रिसेप्शनचा सोहळा मुंबईत मेफेअर या सभागृहात पार पडला आणि या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती होती आणि त्यातच या दोन नेत्यांची भेट झाली. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार सुमारे पाऊण तास उद्धव ठाकरे आणि भुजबळ यांच्यात चर्चा झाली. कौटुंबिक विषयांवरही गप्पा झाल्या आणि राजकारणावरही गप्पा झाल्या असा एक अंदाज किंवा अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. याआधीच महाराष्ट्र सदन, दिल्लीतलं महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यामध्ये भुजबळ हे आरोपी आहेत आणि प्रकरणात तुरुंगात त्यांना मिळणं कठीण झालं होतं आणि अशा परिस्थितीत शिवसेना भुजबळांच्या पाठीशी उभी राहिली होती. त्यावेळेस भुजबळांना जामीन मिळाला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेचे आणि खास करून उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते. भुजबळ यांचे चिरंजीव पंकज स्वतः मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना मिठाई घेऊन गेले होते. त्यावेळेसही उद्धव ठाकरे आणि भुजबळ यांच्यात फोनवर चर्चा झाली होती आणि उद्धव ठाकरे यांनी भुजबळांना प्रकृती जपा असा सल्ला दिला होता. त्यामुळे साहजिकच आहे की याआधी एकमेकांचे राजकीय विरोध भुजबळ आणि ठाकरे गेल्या काही वर्षांमध्ये आपले कौटुंबिक स्नेहसंबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्या पद्धतीने एक चर्चा राजकारणात आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसीचे नेते म्हणून प्रमुख ओळख असलेल्या भुजबळांची कोंडी होते की काय आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांना एक राजकीय सॉफ्ट कॉर्नर मिळतोय की काय, तर काय नेमकी खलबत झाली असावी किंवा काय गप्पा झाल्या असाव्यात याविषयी साहजिकच उत्सुकता आहे. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी.